बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग बातमीनं. नाशिकमधून बातमी येते. नाशिकमधील आदिवासी बांधवांचं आंदोलन चिघळलेलं आहे. सीबीएस चौकात आंदोलकांकडून अचानक रास्ता रोको करण्यात येतोय. मंत्रालयात काल झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं आंदोलक आक्रमक झालेत. या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. वनजमिनी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे आणि आंदोलक आक्रमक झालेले आहेत. नाशिकमधल्या सीबीएस चौकात आंदोलकांनी अचानक रास्ता रोको केलाय. सीबीएस चौकात रास्ता रोको केल्यानं दोन्ही बाजूंची जी वाहतूक आहे ती वाहतूक ठप्प झालेली आहे. याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटो यांच्याकडून. लक्ष्मण, आपण पाहतोय सीबीएस चौकामध्ये हा जाम करण्यात आला, रास्ता रोको करण्यात आला आणि वाहतूक देखील ठप्प झाली आहे. यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. खरं तर नाशिकच्या पेठ आणि सुरगाणा भागातून पायी चालत आलेलं हे लाल वादळ गेल्या 2 दिवसांपूर्वीच नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरून धडकलं होतं आणि या ठिकाणी या लाल वादळातील मोर्चेकरांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये आदिवासी बांधवांच्या वनजमिनी ज्या आहेत त्या त्यांना परत मिळाव्या, वनजमिनींवरती त्यांची नावं लागावी, अशा प्रकारची जी सातत्याची जी मागणी आहे त्याच मागणीला धरून खरं तर हे आंदोलन नाशिकमध्ये सुरू आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या रस्त्यावरती गेल्या 2 दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी भागातील हे लोक जे आहेत ते बिराट टाकून बसलेले आहेत. मात्र त्यांच्या या आंदोलनावर सरकारकडनं कोणताही तोडगा काढला जात नाहीये आणि त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी काही वेळापूर्वी अचानकपणे अशा पद्धतीनं नाशिकच्या सीबीएस चौकामध्ये रास्ता रोको केलेला आहे. खरं तर काल मुंबई येथे मंत्रालयामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये हे शिष्टमंडळ जे आहे ते देखील त्यांना भेटलं. मात्र या बैठकीत देखील कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हे आंदोलनकर्ते संतप्त झाले आणि संतप्त झालेल्या या आंदोलनकर्त्यांनी अशा पद्धतीनं नाशिकच्या सीबीएस परिसरामध्ये अचानकपणे रास्ता रोको केलेला आहे. त्यामुळे शांततेत सुरू असलेलं हे आदिवासी बांधवांचं आंदोलन जे आहे ते चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अत्यंत संतप्त आणि आक्रमक झालेले हे आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरल्याने पोलिसांचा देखील गोंधळ उडाला. खरं तर हजारोंच्या संख्येनं आलेले हे मोर्चेकरी अचानक रस्त्यावर बसल्यामुळे संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आंदोलनकर्ते आंदोलनाला बसलेला आहे तो नाशिकचा सेंट्रल बस स्टँडचा परिसर आहे. यापासूनच जिल्हाधिकारी कार्यालय असेल, न्यायालय असेल, शाळा महाविद्यालय असतील असा प्रमुख परिसर जो आहे शहरातला मध्यवर्ती ठिकाण आहे आणि हेच मध्यवर्ती ठिकाण आंदोलनकर्त्यांनी ताब्यात घेतल्यामुळे आता संपूर्ण शहर जे आहे ते खोळंबण्याचं चित्र आहे. याच ठिकाणाहून नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये देखील बसेस जातात. त्यामुळे आता याच ठिकाणी अशा पद्धतीनं चक्काजाम आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आल्यामुळे हे आंदोलन चिघळलेलं आहे. आता पोलीस नेमकी याबाबत काय भूमिका घेतात, प्रशासन यावर कशा पद्धतीनं तोडगा काढतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी वाहतूक कोंडीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय नाशिकमधला हा अत्यंत महत्वाचा परिसर सीबीएस चौक आणि या सीबीएस चौकातूनच नाशिकमध्ये इतर ही वाहतूक होत असते आणि हा जो चौक आहे हा चौक आंदोलनकर्त्यांनी ताब्यात घेतल्यासारखंच हे चित्र आपल्याला दिसतंय. मोठ्या प्रमाणात हे लाल वादळ आता नाशिकमध्ये आक्रमक झालेलं पाहायला मिळतं.